बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच अनेक कमाल गोष्टी घडत आहेत. सदस्यांना अडचणीत आलेला पाहून बिग बॉस प्रेमींना मात्र मजा येत आहे. बिग बॉसने सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. सदस्यांचं पाणी बंद केल्यानंतर आणि त्यांना उपाशी ठेवल्यानंतर आता बिग बॉसने सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगावकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगावकर झोपल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या सकट घरातील इतर सदस्यांनाही बिग बॉसने शिक्षा दिली. आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल की बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत की आपल्याला बेडवरचा वापर करण्याची परवानगी नाही. बिग बॉसच्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य चिंतेत येतात. वर्षा उसगावकर बिग बॉसला म्हणाल्या चुकून झालं, त्यावर पारा चढलेली निकी म्हणते आम्हाला भोगावं लागतंय तुमच्यामुळे, आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा म्हणतात माझ्या एकटीमुळे नाही. त्यावर निकी म्हणते तुम्ही झोपला होता तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती. निकीला शांत करत वर्षाताई म्हणतात आरडाओरडा करू नकोस. तरीही निकी शांत बसत नाही, उलट त्यांनाच प्रतिउत्तर देत त्यांना शांत बसण्यास सांगते. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही. निक्की आणि वर्षाताईचा सडलेला पारा बिग बॉस प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल, तर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना जमिनीवर झोपावं लागेल का हे आजच्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे. तर यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि तुम्हाला दोघींपैकी कोण बरोबर वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.